1923 साली मुंबई प्रेसिडेन्सी काउन्सिलने कायदा पारित केला आणि अस्पृश्यांना सर्व वहिवाटी खुल्या करून टाकल्या. सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणी, सरकारी मालमत्तेच्या ठिकाणी असलेली बंदी उठवली आणि प्रवेश मुक्त केला. पण 1927 साल उजाडलं तरी कुठलीही नगरपालिका, कुठल्याही संस्था मालाला तयार नव्हती. तत्कालीन राज्यव्यवस्थेमध्ये महाड शहर हे सत्याग्रहासाठी का निवडलं गेलं, तर इथे राजकारण करत असताना ह्या भूमीवरती पुरोगामी विचार असलेल्या सवर्ण हिंदूंचं राज्य होतं. मग त्याच्यात सुरभानांना टिपणीस असोत, सहस्त्रबुद्धे असोत, मामासाहेब चिटणीस असोत, चित्रे असोत, या सगळ्यांचं राज्य या भूमीवरती होतं. आणि ह्यांनी बाबासाहेबांना आमंत्रित केलं की तुम्ही या. बाबासाहेब आले, सभेला 5000 माणसं उपस्थित होती. आणि बाबासाहेबांनी नंतर येऊन त्या काळामध्ये पाणवठ्यावरती पाणीही पिऊ दिलं जात नव्हतं. त्या काळात बाबासाहेबांनी चित्रे, सहस्त्रबुद्धे, सुरबाबा, नाना टिपणीस या सगळ्यांना एकत्र घेत याच चौदार तळ्यात पहिल्यांदा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. मी हे ह्याच्यासाठी सांगतोय की बाबासाहेब ह्याच्यातनं पाणी प्यायले होते. सरकारला मला आठवण करून द्यायची आहे की आज एक पाणी पिण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही. हे पाणी बघा कसं आहे. त्यामुळे आपण सगळे पक्षातील निवेश बाजूला ठेवूया आणि ज्या बाबासाहेबांनी ज्या तळ्यातनं अस्पृश्यता नष्ट करा, समता आणि समानतेचा संदेश जगाला दिला, ते हे चौदार तळ, त्या तळ्याचं पाणी कमीत कमी सर्वसामान्य माणसाला, सर्व समाजातल्या माणसांना बाबासाहेबांची आठवण म्हणून पितं तरी आलं पाहिजे, याची तरी सोय झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण एवढे करोडो रुपये इथे तिथे देत आहात, काही करोडो रुपये नाही, 1 करोडमध्ये हे तळ पूर्ण साफ होईल, पण ह्या तळ्यातलं पाणी सर्वसामान्य माणसाला पिता आलं पाहिजे. हीच बाबासाहेबांना खरी दिलेली आदरांजली असेल.